शाळा महाविद्यालय पुन्हा बंद, मार्केट पुन्हा बंद, रेस्टॉरंट पुन्हा बंद, जनजीवन विस्कळीत, आरोग्य यंत्रणेवर ताण, हॉस्पिटल्स हाऊसफुल। कोरोना महामारीची लाट युरोपात पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा आहे। होय, युरोप दुसऱ्यांदा लॉक होतोय। याची कारणही तशीच आहे, म्हणून आपल्याला या चुका टाळायच्या आहेत। युरोपात आलेली ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे, कारण या लाटेत तरुणांची संख्या जास्त आहे। युरोपमधील इंग्लंड, पोलंड, फ्रान्स, इटली, बेल्जियम अशा अनेक देशांनी न्यू मेजर्स इम्प्लिमेंट करून देश लॉक करायला सुरुवात केली। सर्व हॉस्पिटल्स फुल व्हायला सुरुवात झाली आहे। दिवसाला तब्बल 15,000 रुग्णसंख्या वाढत चालली आहे। दुसरीकडे हॉस्पिटल्स मिळत नाही म्हणून रुग्णांना त्याच मरणयातना पुन्हा सोसाव्या लागत आहे। आकडे कमी झाले होते, सर्व काही सुरळीत चालू होते, पण कोरोना गेला नव्हता, मात्र लोकांनी काळजी घ्यायची कमी केली होती। युरोपमध्ये आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे, यामुळेच युरोपातील देशांना कोरोना महामारीचा दुसऱ्यांदा सामना करावा लागतोय। ही लाट भारतात येणार नाही कशावरून? आपल्याला वेळेच्या आधी जाग होण्याची गरज आहे। म्हणूनच आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे, महामारी गेली म्हणून काळजी घ्यायचं टाळू नका, तोंडावरचा मास्क जड होतो म्हणून काढून टाकू नका। माझा देश माझी जबाबदारी असेल किंवा माझं कुटुंब माझी जबाबदारी असेल, कुठलीही जबाबदारी घ्या पण काळजी घ्या, स्वतः बरोबरच आपल्या कुटुंबाची।